मित्रांनो मागील सत्रात आपण या प्रकारच्या एकचलपदी रेषीय समीकरणांची उदाहरणे सोडवली इथे लक्षात ठेवा की चल समीकरणाच्या दोन्ही बाजूस आहे या सत्रात आपण काही सामान्य गैरसमजुतींवर नजर टाकूया ज्या अशा तऱ्हेची समीकरणे समजवताना होऊ शकतात ही राशी बघा या दोन पर्यायांमधील कोणता पर्याय या राशीचे उत्तर असेल चला प्रथम ए हा पर्याय बघूया आपल्याला माहीत आहे की पद सात पी खरे पाहता सात गुणिले पी असे आहे अशा प्रकारे इथे ला एक गुणिले पी या रूपात लिहिले जाऊ शकते म्हणून या राशीमध्ये आपण सहजतेने वितरण गुणधर्म लागू करू शकतो आपण जेव्हा असे करतो तेव्हा पीला सर्व भाजक म्हणू शकतो आणि याच्या गुणाकाराला सात वजा एक असे लिहू शकतो तर बरोबर उत्तर असेल सात वजा एक गुणिले पी वजा सात जे सहा पी वजा सातच्या बरोबर आहे कारण राशीमध्ये इतर कोणतीही संख्या नाही म्हणून हा सात जसाच्या तसा राहील म्हणून अचूक पर्याय ए आहे बहुतेक वेळेस साताला सामान्य मानणे आणि दोन्ही पीना एकमेकातून वजा करण्याची चूक होणे शक्य आहे आणि मग आपल्याला उत्तर म्हणून बी हा पर्याय मिळेल पण तो चुकीचा असेल आणखी एका प्रश्नावर नजर टाकूया हे विधान कधी बरोबर असेल असं तुम्हाला वाटतं आता तुम्ही विचार करू शकता की ए हे उत्तर आहे कारण शेवटी एच हा चल आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की कि ची किंमत वेगवेगळी होऊ शकते हो ना म्हणून जर एच एका बाजूला सातच्या बरोबर आहे आणि एका बाजू शून्य आहे तर हे विधान कधी कधी चुकीचे होईल पण हा दृष्टिकोन चुकीचा आहे तुम्हाला माहीत आहे की हे असे का कारण जरी एच हा एक चल आहे है, तरी ह्याचा अर्थ असा नाहीये की एकाच स्थितीत त्याच्या किमती वेगवेगळ्या असतील म्हणून च्या एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या किंमती होऊ शकत नाहीत इथे एच एक अज्ञात संख्या दर्शवते तर एच ची किंमत एक संख्या आहे पण आपल्याला नाही माहीत किती किती आहे आता असे मानून जर आपण दोन्ही बाजूस च्या स्थानावर एकच संख्या ठेवली तर आपण बघू शकतो की हे विधान नेहमी बरोबर असेल तर बरोबर उत्तर म्हणजे पर्याय बी आहे या सत्रात आपण एक चलपदी रेषीय समीकरणांचा अभ्यास करत असताना अशा दोन सामान्य गैरसमजुती बघितल्या ज्यामुळे आपण पेचात पडू शकतो